लेकिन जो होलटवून टी शर्ट वर काय लिहिलेलं टी शर्ट वरच लिहिलेलं आहे काय टाकिन जो होलटवून कोणाचा हा कोण आहे निखिल का कोण काय माय ओळखलं नाही का काय त्याचा फोटो आहे ना क कोणाचा मग म्हणतो टाकिन जो त्याला उलटवायला पाहिजे तू ये इकडे तुला उलटवता निखिलला निखिलचं टी शर्ट आहे बघा टाकिन जो उलटवून तिनं एवढे दिवस वाचला नाही आज बोलते हा कोणाचं टी शर्ट घेतलंस म्हणून नाही तू म्हणाला म्हातारी बोलते अशी म्हणून काय नाही म्हातारे नाही बोलत हा इथं लिहिलेलं आहे तर वाचलं तिनं एवढे दिवस वाचलं नव्हतं मी बघितलं पण नाही आता हिनं वाचलं म्हणते काय हे लिहिलेलं हे लिहिलं वाचलं नव्हतं त्याला हा फोटो निखिल वाचलं नव्हतं नाही मी म्हटलं काय कोकण कर काय लिहिलं मी बघितलं नव्हतं मग आता बघितलं निखिल उलटवायला बोला पाहिजे निखिल ये इकडे भात कापायला ये ना फोटो काढायला उलटवतील त्याला कशाला मग त्याला उन्हातून उलटवणार नाही काय अरे ऊन जास्त पडत आहे तुमची तिकडे नसेल ऊन ना मुंबईला पण हाय ऊन याच्यापेक्षा जास्त गरमी मुंबईला तिकडं तिकडं याला पण ऊन असेल नवी मुंबईला तो आज शिर्डीला गेलाय निखिल एकटाच नाही गेले अजून मित्र मग तू नाही जायचा नेक्स्ट टाइमला आपण पण जाऊया शिर्डीला शिर्डीला जाऊया अक्कलकोटला जाऊया काय निखिलचं टाकिनचं उलटवून लवकरच रॉयल कोकणीची टी शर्ट पण निखिल घेऊन येणार आहे कारण मागच्या वेळी भरपूर जण रॉयल कोकणीची टी शर्ट भेटली नाही आता नवीन लॉट येणार आहे आपलं मिनी मॅव इकडून कापणी अर्धी झालं आहे आपल्या पण कापणीची वेळ येतील बाय दिसते साईजात ना नाही तर तू आणलंस टी शर्ट काय करायचं कुठलं ते आहे कोणाला तू घालशील मला काय करायचं आहे टी शर्ट घालशील तू नाही रे बा एकदा घालून बघूया टी शर्ट नको रे बा टी शर्ट न मुंबईला गुजरातने मला सांगत होत्या तुला साडी नेसवतो अबोल साडी म्हणतो नको रे बा त्या असली पद्धत नाही होती एवढी नाही पद्धत वाढली होती आता पद्धत वाढली नाही तर काय काहीतरी जातात चड्ड्या घालतात बोड्या घालतात टी शर्ट घालतात सगळेच नाही घेत सगळेच काय काय लेंग घालतात आम्ही कसलं तर बघितलेलं पर नाही आमचं काल्या केसाचं पांढरा केस झालं आता सगळी दुनिया बघतोय काय काय करते ती नाही ह्याच्या पुढं काय करणार आहे काय माहिती आता पुढचं पुढं चलो आता आपण जाऊया आजी भरपूरच लेक्चर देते आहे नुसतं हां आजीची बडबड ऐकून तुम्ही येडे व्हाल ज्ञान देत राहाल त्यांचा जमाना वेगळा होता हा जमाना वेगळा आहे आता तुमचा जमाना वेगळा झाला आमचा जमाना वेगळा होता तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा थेट स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती कोकणकर आर जे केसात थेट कोकणातून स्वागत आहे मंडळी सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन होतच आहे म्हणजे आत्ता आम्ही चाललो आहे देवरुखला आपल्या मित्राचं एक बँजोचं दुकान आहे बँजो आपल्या माहिती आहे बुलबुल वगैरे वाजवतो आपण तो बँजो बनवतो आणि त्याची तो क्लाससुद्धा घेतो प्रेम कोलंबे म्हणून त्याचं नाव आहे आणि उम्याचा बँजोसुद्धा आम्ही तिथेच रिपेअरला दिला होता तर आम्ही आत्ता बँजो आणायला देवरुखला चाललो आहे आत्ता आम्ही ऑन द वे रोडमध्येच आहे आपल्यासोबत आत्ता आहेत उम्या साई आणि समीर आहे आपल्याला निघायचं आहे उशीर झाला आहे साई आहे समीर आणि उम्या उम्याचा बँजो आणायला खास आम्ही देवरुखला जातो आहे फोर व्हीलर घेऊन खास आणि ऊन पण भरपूर आहे त्याच्यामुळे आम्ही फोर व्हीलर घेऊन जातो आहे आणि साईच्या गाडीमध्ये कशी ए सी आहे फुल ए सी त्याच्यामुळे आम्ही त्याच्या गाडीची मजाच वेगळी हां मजा वेगळी आहे एकदम कुलिंग जाम आहे चला आपला आता प्रवास सुरू होतो आहे आपण जायचं आहे देवरुखला बाजारपेठमध्ये प्रेमचं शॉप आहे ते बाजारपेठमध्येच आहे तर आपण जाऊया आता चला मित्रांनो आत्ता आपण आलो आहे देवरुखमध्ये आणि जिथे आपण प्रेमच्या शॉपच्या बाहेरच आहे जिथे जायचं होतं आपल्याला बँजो आणायला तिकडे आलो आहे आपण बघा समोर प्रेम बँजो म्हणून
आणि सगळेजण आहेत ना पोरं भेटायला. कुठचे तुम्ही? तलावडे देवरूप. सगळे देवरूपचेच आहेत. चोरे टाकले होते सगळेजण भेटायला आहेत आपल्याला. छान वाटलं भेटून. सगळेजण आपले सबस्क्रायबर आहेत. प्रेम बँजो. मागच्या वेळी एक पोस्ट टाकली होती प्रेम बँजो म्हणून, ते इन्स्टावरती मी स्टोरी टाकली होती. तर हाच तो आपला राहता आहे प्रेम कोलंबे म्हणून नाव आहे. तर आपल्या इथे काय काय असतं? आपल्या इथे नवीन बँजो वगैरे आपल्याकडे रिपेअर करून मिळतातच आणि नवीन बनवून पण मिळतात आपल्याकडे. तशी तुमची आवड असेल किंवा तुम्हाला कमी बजेटमध्ये पाहिजे असेल तर कमी बजेटमध्ये पण बँजो मिळतात आपल्याकडे. आणि समजा हाय लेवलचे पाहिजे असतील तर हाय लेवल पण मिळतात आपल्याकडे. आणि क्लास वगैरे पण घेतात. क्लास वगैरे चालू असते कीबोर्डचे आणि बुलबुलचे क्लास चालू असतात. तुम्हीसुद्धा मी कमेंटमध्ये सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, कोणाला पाहिजे असेल बँजो बनवून तर तुम्ही बनवू शकता. जरा थोडं वाजवून दाखव ना.
मित्रांनो, आम्ही घरी आलोय, म्हणजे वाडीत आहे अजून. संध्याकाळची वेळ आहे आणि वातावरण बघा, संध्याकाळचं एकदम शांत वातावरण. इकडच्या व्हिडिओ तुम्ही भरपूर बघितलाच असेल, हे बघा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट करून. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ जरा वेगळा होता. आपण उन्याचा व्यंजन आणण्यासाठी खास इथून देवरुखला गेलो होतो, कारण तो मित्र आपल्या ओळखीचाच आहे, कारण मित्राचं काम चांगलं आहे तिथलं आणि बेंजो वगैरे एकदम मस्त बनवतो. तुम्हालासुद्धा बेंजो बनवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतो. प्रेम बेंजो मेकर्स म्हणून आहे तिकडे, त्याचं शॉप आहे देवरुखला आणि तो राहतो कोळंब्यात. कोळंब्यातून तिकडून देवरुखला जातो, एवढा मेहनत आहे भाई. प्रत्येकाची कळा असते प्रत्येकाकडे. तर म्हणजे तुम्हालासुद्धा बेंजो बनवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा प्रेमला आणि तुमचा नवीन बेंजो बनवून घ्या. आणि कोणा क्लास करायचे असतील तरी पण तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आता नवरात्री उत्सव चालू होते उद्याच्या परवाला, तर आधीच ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देऊन ठेवतो मी आणि व्हिडिओ थांबवतो आहे. आता नवरात्रीचे 9 दिवस आपण बारे बघायला जाणार आहोत, तर व्हिडिओ येतील आपले व्लॉग्स लवकरात लवकर. आणि कोकणकर आजी व्लॉग्सवर कायम टिकून राहा मंडळी. लवकरच आपले 50,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि इंस्टालासुद्धा 50,000 फॉलोअर्स कंप्लीट होतील. तर लगे राहा मंडळी, थेट कोकणातून कोकण करा जे केसाब सगळ्यांना घरबसल्या कोकण दर्शन. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी टाटा, बाय बाय.